जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट आज बुधवारी उड्डाण केल्याच्या 4 मिनिटांनंतर मेक्सिकोच्या आखातापासून 30 किलोमीटरवर स्फोट झाला. बोका चिका टेक्सास येथून संध्याकाळी 7 वाजता लॉन्च करण्यात आले. स्टारशिपची ही पहिली परिभ्रमण चाचणी होती. स्टेनलेस स्टीलची स्टारशिप जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांची कंपनी स्पेस एक्सने बनवली आहे. स्पेस एक्सने या मोहिमेविषयी माहिती देताना सांगितलंय की स्टेज सेपरेशन होण्यापूर्वी स्टारशिपने वेगवान अनियोजित विघटन अनुभवले. अशा परीक्षेमुळे आपण जे शिकतो त्यातून यश मिळतं. आजची चाचणी आम्हाला स्टारशिपची विश्वासार्हता सुधारण्यास मदत करेल. इलॉन मस्क यांनी या प्रक्षेपणाबद्दल संपूर्ण टीमचं अभिनंदन केलंय. त्यांनी ट्विटरवर लिहिलंय की स्टारशिपच्या रोमांचक चाचणी प्रक्षेपणाबद्दल स्पेस एक्स टीमचं अभिनंदन. काही महिन्यात पुढील चाचणी प्रक्षेपणासाठी बरेच काही शिकलो. याआधी सोमवारीही ते प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र प्रेशर व्हॉल्व गोठल्याने हे प्रक्षेपण 39 सेकंद आधी थांबवण्यात आलं होतं. लॉन्चपॅडवरून रॉकेटचे उड्डाण करणे हे मोठे यश आहे. स्पेस एक्सने सांगितलंय की टीम डेटाचे पुनरावलोकन करत राहतील आणि पुढील फ्लाईट चाचणीसाठी काम करतील. स्टारशिपच्या अपयशानंतरही कर्मचारी स्पेस एक्स मुख्यालयात आनंदोत्सव साजरा करताना दिसले, कारण लॉन्चपॅडवरून उडणारे रॉकेट हे एक मोठं यश आहे. रॉकेट लिफ्ट ऑफ केल्यानंतर 4 मिनिटांनी स्फोट झाला. सुपर हेवी बुस्टरवरील 33 इंजिने पेटली आणि स्टारशिप हळूहळू बंद झाली. सुमारे 1 मिनिटानंतर रॉकेट जास्तीत जास्त वायुगतिकीय दाबाच्या कालावधीतून गेला. सुपर हेवी बुस्टर स्टेजवर अनेक इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे रॉकेटचे संतुलन बिघडू लागले. अप्पर स्टेज स्टारशिप वाहन बुस्टरपासून वेगळे होणार होते, परंतु तसे झाले नाही. लिफ्ट ऑफच्या 4 मिनिटांनंतर स्वयंचलित फ्लाईट टर्मिनेशन सिस्टमने रॉकेट नष्ट केले.